नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीया शुभ मुहूर्त महत्त्व का साजरी करावी, तसेच ह्यावर्षीची अक्षय तृतीया का महापुण्यदायी आहे हे आपण पाहणार आहोत। साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आहे। 3 मे 2022 मंगळवार या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाईल। 50 वर्षानंतर मंगळ रोहिणी नक्षत्राचा योग बनत आहे, यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया महत्त्वाची आहे। तसेच असा योग 30 वर्षानंतर येणार आहे। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी। पूजा कशी करावी याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात। या दिवशी श्रद्ध तर्पण केले जाते, पितरांना नैवेद्य वगैरे दाखवले जाते, वास्तुशांतीही या दिवशी साजरी करता येते। रोहिणी नक्षत्र असेल तर अत्यंत महापुण्यदायी अक्षय तृतीया असते आणि यावर्षी हा योग बनत आहे। या दिवशी जे काही चांगले कराल त्याचे चांगले फळ तुम्हाला अनंतपटीने मिळेल आणि जर वाईट कराल तर त्याचे वाईट फळ तुम्हाला खूप पटीने मिळेल। या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही। तसेच अन्नपूर्णा जयंती, परशुराम जयंती आहे। परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार आहेत, म्हणूनच नर नारायण जयंतीही साजरी केली जाते। तसेच या दिवशी बसवेश्वर जयंतीही आहे। भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची सुरुवात या दिवशी केली। याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवातही झाली, यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। 3 मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 5:19 तृतीया तिथी सुरुवात होत आहे, तर 4 मे बुधवार रोजी सकाळी 7:33 आहे। रोहिणी नक्षत्र 3 तारखेला दुपारी 12:34 सुरुवात होत आहे आणि त्या दिवशी ते दिवसभर आहे। माता लक्ष्मीची या दिवशी अवश्य पूजा करावी आणि पितरांची कोणतीही विधी केली तर ती पण अक्षय फलदायी असते आणि त्यामुळे पितृदोषातून मुक्तता मिळते। भगवान शंकरांनी या दिवशी कुबेराला माता लक्ष्मीची पूजा करायला सांगितली होती, त्यामुळे अवश्य तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करावी। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर कुबेर देवतेचीही या दिवशी पूजा करावी। कुठल्याही नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता। पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:39 ते दुपारी 12:18 या दिवशी अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे। अन्नदान, जलदान, गहू, तांदूळ, पाण्याने भरलेले मटके, मीठ, तूप, सातू, जव असे या दिवशी तुम्ही दान करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।